नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मुंबईत काही इसम कॉपर इरिडियम राईस पुलिंग हा दुर्मिळ धातू परदेशी नागरिकांना विकला. शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त पुण्यात CAA आक्षेप आणि वास्तव यावर चर्चा. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंकज भालेराव. आता बातम्या सविस्तराने. मुंबईतील पोलीस निरीक्षक श्री सुनील माने यांना काही इसम कॉपर इरिडियम राईस पुलिंग हा दुर्मिळ धातू परदेशी नागरिकांना विकल्याने 39,000 करोड रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवण्याचे आल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारचे फसवणूक करून करोडो रुपये लाटण्याचे प्रकार नेहमी घडताना दिसत आहेत. या प्रकरणातील 4 आरोपींनी चक्क परदेशी नागरिकाला हा दुर्मिळ धातू विकून जवळजवळ 39,000 करोड रुपये कमावून ती रक्कम रिझर्व्ह बँकेत ठेवली आणि जेव्हा रकमेला 20% व्याज भरायची वेळ आली तेव्हा मात्र बोगस कागदपत्रे खरी असल्याचे भासून फसवणूक करण्याचे प्रयत्न केले. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईमध्ये यापूर्वी राईस पुलिंग संदर्भात काही गुन्हे दाखल होते. कॉपर इरिडियम नावाचा धातू आणि त्या धातूच्या अनुषंगाने लोकांचं अनेक प्रकारे फसवणूक केली जाते त्याबाबतची माहिती प्राप्त होती. त्या गुन्ह्यातून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने आणि क्राईम ब्रांच युनिट 10 येथील प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार अशा प्रकारची बाब समोर आली आहे की काही व्यक्ती बनावट कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून त्यांच्या कंपनीने अशा प्रकारचं धातूचं भांडं परदेशातल्या कंपनीला विकल्यानंतर करोडो रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत आणि त्याबाबत RBIचे बनावट दस्तऐवज त्यांनी बनवलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारचं साहित्य म्हणजे ऑथेंटिसिटीबाबत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे काही डॉक्युमेंट त्यांनी बनवलेले आहेत आणि त्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर क्राईम ब्रांच युनिट 10 यांनी मुंबईमध्ये एक सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये 2 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. 2 आरोपी ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या ठिकाणीसुद्धा झडती घेण्यात आली. तर यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडून अशा प्रकारचे RBI या संस्थेचे कागदपत्र जे बनावट आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 29,000 कोटी रुपये त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटला आलेले आहेत आणि त्याकरता इन्कम टॅक्स किंवा टॅक्स भरावायचा आहे. त्याची किंमत साधारणतः 20 कोटी रुपये आहे. ते जर तुम्ही आम्हाला दिली तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्ही त्यामध्ये कमिशन देऊ. अशा प्रकारचं आमिष किंवा अशा प्रकारच्या भूलथापा देऊन लोकांची फसवणूक होत होती. त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेतले, गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये यानंतर अजून 2 आरोपीला अटक केलेली आहे. तपासाच्या अनुषंगाने असंही लक्षात आलेलं आहे की यांनी रेअर प्रॉडक्ट ऑफ ब्रिटिश इंडिया अशा नावाचं आणि अन्य एक कंपनी आहे ज्या कंपनीच्या नावानं फाल्कन इंटरनॅशनल UK.com नावानं त्यांनी कंपनी बनवली आहे. त्या माध्यमातून त्यांनी 20 ते 25 लोकांना त्यांनी फसवणूक केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांनी फसवणूक करायचा प्रयत्न केलेला आहे आणि फॉर्जरी आणि त्याप्रमाणे कागदपत्राचे बनावटीकरण केलेलं आहे. यामध्ये गुन्ह्यामध्ये ज्यावेळेला आम्हाला 2 आरोपींचा PC मिळाला होता त्यामध्ये त्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांनी अशा प्रकारचं धातूचं जे भांडं आहे ते भांडं ज्या औरणामध्ये ठेवलं होतं त्याच्यासह ते जप्त करण्यात आलं आहे. याच्याशिवाय आम्ही त्यांचा लॅपटॉपसह जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दस्तऐवज बनवले आहेत. आत्तापर्यंत तपासामध्ये 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लोकांची होणारी फसवणूक आम्ही त्या माध्यमातून थांबवली आहे. शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त पुण्यात CAA आक्षेप आणि वास्तव यावर चर्चा करण्यासाठी भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सध्या भारतात सर्वत्र चालत असलेल्या CAAच्या बाबतीत अनेक मतभेद आहेत, तसेच समर्थनही होत आहेत. पण नेमके या कायद्याच्या संदर्भात कोणाला ठाऊक आहे किंवा नाही, पण याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी अनेक वेळा अनेक तज्ज्ञांचे व्याख्यान ठेवण्यात आले. यंदा शिवजन्मोत्सव निमित्त भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. शिवसमर्थ प्रतिष्ठान आणि मृत्युंजय अमावस्या विचार मंचातर्फे
शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। यंदाचं हे आपलं 16वं वर्ष आहे शिवजन्मोत्सव सोहळ्याचं, आणि दरवर्षी आपण कुठल्या ना कुठल्या विषयावर शिवजयंतीचं औचित्य साधून अभ्यासपूर्ण अशा व्याख्यानाचं आयोजन नियोजन करत असतो। यावर्षी आपण CAA आक्षेप आणि वास्तव या विषयावर माननीय सुनीलजी देवधरांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। हे व्याख्यान 8 तारखेला रविवारी संध्याकाळी 7 वाजता सनसिटी रोड सिंहगड रोड येथे होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपचे संतोष लोंढे तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे। स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत तर आहेच, त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे। महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात, भाजपाचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षाचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत। अपक्ष सदस्य भाजपासोबत आहेत। भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे भाजप नगरसेवक आमदार महेश लांडगे यांचे समर्थन मानले जाणारे संतोष लोंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत। आता घेऊ एक छोटीशी विश्रांती। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा। प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय 1,000,000 लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून तारिणी ही नवीन पोश हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। पॉश म्हणजेच कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंधित कायदा हा खाजगी तसेच सार्वजनिक कंपन्या, लघु मध्यम उद्योग या ठिकाणी सर्वांसाठी लागू असून त्याची अंमलबजावणी सर्वांना अनिवार्य आहे। ओपोशच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून विविध कंपन्यांमध्ये कामगार तसेच कायद्याअंतर्गत येणाऱ्या अंतर्गत समिती सदस्याचे पॉश संदर्भात प्रशिक्षण घेतले जाते। काही कंपन्यांच्या अंतर्गत समितीमध्ये ओपोशमधील तज्ज्ञ आणि व्यक्तींचाही समावेश आहे। पॉश अंतर्गत चालणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी कंपन्यांना सहाय्य करण्यासाठी ओपोश कार्यरत आहे। आम्ही 3 वर्ष झाले प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरासमेंट या विषयामध्ये काम करत आहोत, आणि जसं आपण जर लॉ सांगतो की इट्स अ प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरासमेंट, तर प्रतिबंधात्मक काम काय करता येईल या दृष्टीने आम्ही गेले 3 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी या लॉबद्दल अवेअरनेस करायचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्यामध्ये वाड्या वस्त्या असतील, गावं असतील किंवा कंपन्या पण असतील। तर ह्या संदर्भात आम्ही काम करत असताना आम्हाला लक्षात आलं की जेव्हा जेव्हा आमचे ट्रेनर्स कुठल्याही ट्रेनिंग घेत असतात किंवा अवेअरनेस प्रोग्राम घेतात, तेव्हा त्याच्यानंतर बऱ्याचशा महिला येऊन विचारत असतात की ताई हे झालं आहे तर काय करू, ते झालं आहे तर काय करू, असे त्यांना वेगवेगळे प्रश्न असतात। तर या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळण्यासाठी एक सोर्स असावा या दृष्टीने आम्ही 8 मार्चला महिला दिनानिमित्त एक हेल्पलाईन लॉन्च करत आहोत, तारिणी या नावाची आहे। तो आलाय 2013 आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारे आपण सेक्शुअल हॅरॅसमेंट विरुद्ध कंप्लेंट करू शकतो असं आहे की संघटित क्षेत्र असेल तर तिथे 10 आणि 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज असणाऱ्या कंपन्यांनी इंटरनल कमिटी तयार करावी, आणि त्या इंटरनल कमिटीने सिव्हिल कोर्टसारखं काम करून एखादी केस हँडल करायला त्या महिलेला मदत करावी अशी ती साधारण गाईडलाईन आहे। हे करत असताना असंघटित क्षेत्रातल्या महिलांनी काय करावं, तर कोर्ट कचेरी न करता त्यांना एक दुसरी एंटिटी दिलेली आहे की लोकल कमिटीमध्ये जाऊन त्यांना सिमिलर प्रकारे याच प्रकारे कंप्लेंट रेज करता येते आणि वेगळ्या पद्धतीने त्याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन होतं। आणि बेसिकली इट्स अ फास्ट कोर्ट, म्हणजे इतर वेळेस कोर्टमध्ये कोर्ट कचऱ्यांमध्ये वेळ जातो तो न जाता 90 दिवसांमध्ये काहीतरी होतं हो नाही तर नाही काहीतरी रिझल्ट त्यांना महिलांना दिला जावा। मावळ परिसरातील उसाच्या शेतात चक्क बिबट्याच्या मादीने 2 बछड्यांना जन्म दिलाय। आज सकाळी एका शेतात हे बछडे मिळून आलेत, त्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले। रिपीट, मावळ तालुक्यातील सांगवडे गावात जालिंदर लिमण यांच्या शेतात ऊस तोडणी दरम्यान ऊस कामगारांना बिबट्यांची 2 पिल्ले आढळून आली आहेत।
मागील अनेक महिन्यापासून गावातील शेतकऱ्यांना आपल्या गावात बिबट्याचा वावर होत असल्याची माहिती मावळ वन विभागाला ग्रामस्थांकडून देण्यात आली होती, परंतु आज बिबट्याची दोन सुदृढ पिल्ले आढळल्याचे या संपूर्ण घटनेला पुष्टी मिळाली आहे. साधारण 10 दिवसाची ही पिल्ले 600 ते 700 ग्राम वजन भरले. वनविभागाचे कर्मचारी तसेच भारतीय सर्पविज्ञान संस्था कात्रज यांनी घटनास्थळावर दाखल होत दोन्ही बिबट्याची पिल्ले तपासणी करीत ताब्यात घेतली आहेत. जुन्नर पाठोपाठ मावळातही बिबट्यांचे आगमन झाले. नैसर्गिक जंगले नष्ट होऊ लागलेत. सिमेंटची जंगले उभं राहत असल्याने हिंस्र श्वापदे ही मानववस्तीत शिरकाव करताना दिसून येत आहेत. मावळ पट्ट्यात ही ऊसाची शेती भरपूर असल्याने याचा आसरा जंगलातील प्राणी घेऊ लागले. सांगोडे येथे महेश निमन यांच्या शेतामध्ये ऊसतोड चालू असताना आज सकाळी बिबट्याची दोन पिलं आढळून आली. ते साधारणतः 10 ते 12 दिवसाचे आहेत. ते आत्ता सद्यस्थितीत सुस्थितीत आहे. त्यांची हेल्थ आता डॉक्टरांनी तपासले असता योग्य आहे. बहुतेक आता बिबट्यांनी आपला आदिवास बदलल्यामुळे हे असं ऊसाच्या किंवा शेताच्या आवारात ते आढळून येत आहेत. आता मी येथील सर्व नागरिकांनाही ह्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी जे कोण आता कामगार असतील किंवा ऊसतोड कामगार, शेतावर काम करणारी लोक, वयोवृद्ध, लहान मुलं यांनी बिबट प्राणी हा आपल्या लोकवस्तीत आढळल्यामुळे एवढा घबराट होऊन जायचं कारण नाही आहे. त्यांनी आपली योग्य ती काळजी घ्यायची आहे. यासाठी त्यांनी सायंकाळच्या वेळी अंधारात बाहेर फिरायचं नाही, शेतावरची कामं करताना जपूनच करायचे आहेत. आणि जरी असं काही प्रकार निदर्शनास आला तर शेजारच्या वन अधिकाऱ्यांना त्वरित संपर्क करायचा आहे. प्रियकराचे लग्न झाल्याचे समजल्याने रात्री त्यांच्यामध्ये झालेल्या वादातून प्रियसीने प्रियकराच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केलाय. अनुराधा आणि महंतेश हे बालपणीचे मित्र होते. ते एकाच तालुक्यात होते. अनुराधा ही सध्या नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामास होती. गेल्या 4-5 वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाहही केला होता, परंतु त्यानंतर तो तिला भेटावयास टाळाटाळ करत होता. तिने यापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री तो दारू पिऊन तिच्या घरी आला. दरम्यान रात्री त्याने माझे लग्न झाले असल्याचे तिला सांगितले. यावरून दोघांच्यात वाद झाला. त्यानंतर महंतेश झोपी गेला असता पहाटे 4:30 तिने कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून खून केला. खून झाल्यानंतर तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने तिच्या गावी असलेल्या वडिलांना खून केल्याचे फोन करून कळवले. वडिलांनी पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितल्याने तिने स्वतः पोलीस चौकीत हजर राहून मी खून केल्याचे सांगितले. ये जो हमने महिला ताबे में ली है उसका और इसमें जो मयत है महातेश बिरादार ये दोनों का लव अफेयर था 2016 से और 2019 में ये महातेश उसके गांव गया था भाई की शादी थी. तो वहाँ पर वो गांव जाने के बाद में ये महिला का फ़ोन नहीं रिसीव करता था तो इसको ऐसा लगा कि इसने ही शादी की है. तो इसने फिर पुलिस स्टेशन में आके ये मयत के खिलाफ कंप्लेंट दिया था. तो एक रेप का गुनाह नोंद हुआ था. तो उसको मालूम पड़ा गाँव के ओर कि इसने अपने खिलाफ रेप का गुनाह नोंद किया है. तो वहाँ से वो फरार हो गया था और फिर उसने इसके साथ में फिर और कॉन्टैक्ट किया. दोनों ने जाके आलंदी में शादी की थी. शादी होने के बाद में पुलिस स्टेशन में आया था तो उसके खिलाफ रेप का गुनाह होने से उसको पुलिस ने अरेस्ट किया था. और अरेस्ट होने के बाद में एक साधारण एक महीने में उसका जामीन हुआ था. और जब से ये हस्बैंड वाइफ करके रह रहे थे लेकिन ये दारू पीता था, कुछ काम धंधा नहीं करता था और उससे झगड़ा करता था, उसके पैसे खर्च करता था. और मेरे खिलाफ़ जो केस किया है वो वापस ले ले और मेरे को डिवोर्स दे दे, इस टाइप का उनका झगड़ा चलता था. रात में भी वो दारू पी के आया था 1 बजे के करीबन और रात में उसने फिर से झगड़ा किया और झगड़े में उसका गला दबाने की कोशिश की महिला का. तो उसने फिर ये उसके हाथ से छूटी और ये सोने के बाद में सवेरे 4:30 के करीबन उसने घर में एक कोयता टाइप हथियार था उससे उसका मर्डर कर दिया है. और वो भी खुद सुसाइड करने वाली थी तो उसने उसके रिलेटिव्स को कांटेक्ट किया था. उन्होंने बोला कि तुम ऐसा मत करो, फिर पुलिस को बताओ. तो सवेरे 8:30 वो पुलिस स्टेशन में आके उसने बताया था. उसके बाद में हमने उसमें इन्वेस्टिगेशन चालू किया है और उसको हमने कस्टडी में लिया है. अभी इन्वेस्टिगेशन चालू है. पुनः एक नज़र हेडलाइंस पर. मुंबईत काही इसम कॉपर इरिडियम राईस पुलिंग हा दुर्मिळ धातू परदेशी नागरिकांना विकला. शिवसभा
समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त पुण्यात CAA आक्षेप आणि वास्तव यावर चर्चा. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंकज भालेराव. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.